नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 6वा इतिहास या विषयामधील पहिला पाठ भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाची माहिती आपण पाहणार आहोत। भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठामध्ये मुख्यतः तीन मुद्दे अभिप्रेत आहेत। पहला है इतिहास की गणन आणि भौगोलिक वैशिष्ट्य, दूसरा मुद्दा है भारत की भौगोलिक वैशिष्ट्य या भारत की भौगोलिक वैशिष्ट्य हिमालय सिंधु गंगा ब्रह्मपुत्र नद्यांचा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट दक्खनचे पठार समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश समुद्रातील बेटे हे सर्व मुद्दे यांचा विचार करायचा। आणि तिसरा आणि शेवटचा भारतीय उपखंडामध्ये कोणकोणते प्रदेश येतात कोणते कोणते देश येतात याची माहिती आपल्याला या पाठाच्या निमित्ताने पाहायची आहे। सर्वप्रथम आपण पहिला मुद्दा पाहू इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये याच्यामध्ये इयत्ता पाचवी तापमान मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो ते विस्ताराने पाहिले आहे। आदी मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे पाहिले। आसमयू संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला। पाचवीचा जो आपण इतिहास बघितला याच्यामध्ये मानव आणि भौतिकचा परिसर याच्याशी कसा घनिष्ठ संबंध येतो। समजा डोंगराळ प्रदेश आहे तर डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारा जो मानव असेल त्याची घरं किंवा त्याचे खाद्यपदार्थ त्याचं राहणीमान याच्यावर परिणाम होतो। किंवा समुद्राच्या किनारी भाग जर असेल तर किनाऱ्यावर राहणारे लोक आहेत त्यांचा आहार त्यांच्या आहारामध्ये मासे येतील भात येईल म्हणजे आहारामध्ये राहणीमानामध्ये त्यांच्या घरामध्ये आपला बदल झालेला दिसून येतो। किंवा आत्मविमामध्ये जी कृषी प्रधान संस्कृती आहे शेतीवर आधारित असणारी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये नदीच्या काठावर कशा प्रकारे ही संस्कृती फोफावत गेली आणि त्यांचा विकास कशा पद्धतीने झाला याचाही आढावा आपण घेतला आहे। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी इतिहासाची व्याख्या केलेली आहे। सुसंगत मांडणी म्हणजे मानवाचा त्याच्या संस्कृतीचा जसा जसा विकास होत गेला तस तसा इतिहासाचा अभ्यास करताना व्यवस्थित अशा प्रकारची सुसंगत मांडणी केलेली असते। त्याच्यामध्ये स्थळ काळ व्यक्ती समाज इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत। इतिहासाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या चार घटकाला सगळ्यात महत्व आहे। स्थळ म्हणजे ठिकाण कोणतं आहे कोणता काळ आहे व्यक्ती त्या व्यक्तीबद्दलची माहिती आणि समाज सामाजिक विकास कशा पद्धतीने झाला याची माहिती आपल्याला इतिहासाच्या संदर्भाने बघावंच लागते। या चार घटकाशिवाय आपण इतिहासच लिहू शकत नाही। यापैकी स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। इतिहास भूगोल यांचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते। स्थळ म्हणजे ठिकाण या स्थळ याचा संबंध भौगोलिक परिस्थितीशी येतो। समजा ठिकाण समुद्राच्या काठावर आहे की किंवा ठिकाण डोंगराळ भागामध्ये आहे का याचा परिणाम मानवाच्या जीवनावर नक्कीच झालेला दिसून येतो आणि त्याचा परिणाम इतिहास त्याचा कशा पद्धतीने घडला त्या माणसाचा याच्यावरही आपल्याला झालेला दिसून येतो। म्हणजे आहार वेशभूषा घरबांधणी व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी बऱ्याच अंशा आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात। म्हणजे खातो का नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांचा आहार किंवा समुद्राच्या काठावर राहणारे लोक आहेत त्यांचा आहार आणि डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा आहार याच्यामध्ये आपल्याला तफावत दिसेल। समुद्राच्या काठावर राहणारे जे लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी मिळणारे जे पदार्थ आहेत खाद्यपदार्थ त्याचा समावेश असेल। समजा धरून मासे आहे भात आहे हा त्यांच्या आहारामध्ये रोजचा घटक असेल
पण डोंगराळ भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्या आहारामध्ये मासे किंवा भात येईलच असं नाही। म्हणजे ही वेगवेगळे बदल आपल्याला दिसून येतो, वेशभूषा बदललेली असते, घर बांधणी ज्या भागामध्ये भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणची गरज, ज्या भागामध्ये कधीतरी पाऊस पडतो त्या ठिकाणची गरज, यामध्ये आपल्याला तफावत दिसून येईल। याच्यामध्ये घरांचे चित्र किंवा घरांचे प्रकार सुद्धा आपल्याला दिसत आहेत, समाज जीवनात सुद्धा त्यावर अवलंबून असते। उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते। डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांना पशुपालन करताना किंवा शेती करताना खूप असे कष्ट करावे लागतात, पण तेच मैदानी भागामध्ये तितकंसं कष्ट पडत नाही त्यांच्या इतकं। डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात। हा फरक आहे, डोंगराळ भागामध्ये उत्पन्न तितकंसं मिळणार नाही, भाजीपाला मिळणार नाही, पण मैदानी भागामध्ये शेतजमीन बरोबर आहे, चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघेल शेतीमधून, भाजीपालाही भरपूर मिळेल, म्हणजे आहारामध्ये फरक पडतो, त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अधिक अवलंबून राहावे लागते। अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला फरक जाणवतो। कारण मैदानी प्रदेशामध्ये लोकांचं आज सुद्धा पाहिलं तर उत्पन्न आपल्याला शेतीमधून जास्त दिसतं, तितकंसं डोंगराळ प्रदेशामध्ये लोकांचं दिसत नाही। जुन्या काळामध्ये डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे लोक विशेषतः शिकारीवर अवलंबून राहिलेले आपल्याला दिसून येतात। आपण आपण त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात, त्यांच्या आधाराने त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत असते। जगण्याच्या साधनांची उपलब्धता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो, म्हणजे मानव कुठं स्थिरावतो, ज्याच्या ज्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा, जुन्या काळात त्या सगळ्यात महत्वाच्या गरजा जगण्यासाठी, पण त्या गरजा ज्या ठिकाणी भागतील तो त्या ठिकाणी राहील। आपण जर इतिहास बघितली किंवा मानवी संस्कृती जर बघितली तर मोठमोठी शहरं ही आपल्याला नदीच्या काठावर वसलेली दिसतात, त्याचं कारण काय, कारण नदीतून त्यांना पाणी मिळतं आणि त्याचबरोबर नदीच्या काठाची शेतजमीन ही सुपीक आहे, त्यामुळे उत्पन्न चांगल्या पद्धतीने त्यांना मिळतं, मुबलक अशा प्रकारे मिळतं आणि त्या ठिकाणी वस्त्या आपल्याला झाडायला दिसून येतात, मोठमोठी महानगरे वसलेली आपल्याला दिसून येतात। कालांतराने या वस्त्याप्रमाणे ग्राम वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते। पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते, ग्राम वसाहती नगरे उजाड होतात, अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात, त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते। म्हणजे काय भौगोलिक परिणाम झाला, समजा भूकंप झाला, आवर्षण झालं, पाऊसच पडला नाही किंवा अति पाऊस पडला, महापुराने शहर एखादं वाहून गेलं, गाव एखादं वाहून गेलं, दुष्काळ पडला, पर्यावरणाचा ऱ्हास झाला किंवा परक्यांचं आक्रमण झालं, अशा वेळेस या मानवांनी गावं किंवा शहर सोडून दिलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे त्या भौगोलिक परिस्थितीचा आणि सामाजिक परिस्थितीचा परिणाम मानवाच्या जीवनावर झालेला आपल्याला दिसून येतो। हे पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की इतिहासाची घडण कशा पद्धतीने घडते आणि इतिहासाची घडण आणि भूगोल भौगोलिक परिस्थिती यांची यांचं नातं कसं अतूट आहे, एकमेकावर कसा परिणाम ते करतात, हे आपल्याला पहिल्या मुद्द्यापासून लक्षात आलं। दुसरा मुद्दा पाहायचा आपल्याला भारताच्या भौगोलिक परिस्थितीशी संबंधित, की आपला जो भारत देश आहे खंडप्राय असा मला मोठा असा भारत देश पसरलेला, त्या भारत देशाची काही वैशिष्ट्ये आहेत, हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायचे मुद्दे याच्यामध्ये सहा मुद्दे आलेले आहेत। पहिला आहे आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे, त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे। भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे, म्हणजे गॅप नाही, सलग आहे शेतजमीन, फक्त अंदमान निकोबार बेट ही समुद्रामध्ये आहे, जमिनीचा छोटासा भाग आणि चौकडून पाणी याला आपण बेट म्हणतो,
विस्ताराने आपला देश खूप मोठा आहे. देशाच्या सीमेवर बघितलं तर उत्तरेला हिमालय पर्वत आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिण दिशेला हिंदी महासागर पसरलेला आपल्याला दिसून येतो. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचा उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. प्राचीन भारताचा इतिहास बघताना आपल्याला बांगलादेश आणि पाकिस्तानचा विचार करावा लागतो. कारण की 1947 ला भारत स्वतंत्र झाला त्याच्यावेळेस पाकिस्तान आणि बांगलादेशची आपल्याला निर्मिती झालेली दिसून येते. म्हणजे या दोन्ही देशाच्या इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास पाहताना तो इतिहास नक्कीच आल्याशिवाय राहत नाही. बाकी इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्वाचे ठरतात. भारताची जडणघडण बघायची आहे इतिहासाची तर सहा भूप्रदेश आहे तिथं. पहिला आहे हिमालय, हिमालय पर्वत, हिंदू कुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंत उभी राहिलेली आहे. जुन्या काळामध्ये पूर्ण आक्रमण होत नसत तर भौगोलिक दृष्ट्या संरक्षण आपल्या देशाला मिळत होत. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्ये भाषांतील वाळवंटापासून आला झालेला आहे. मात्र हिंदू कुश पर्वतातील खैबर बोलोन या खिंडीमधून जाणारा कुस्तीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. पुढे दोन रस्ते आहेत, एक आहे खैबर खिंड आणि बोलन खिंड. या मार्गावर कुस्कीच्या मार्गाने जवळचा मार्ग या मार्गाने व्यापार मोठ्या प्रमाणावर चालायचा. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेश प्रवासी याच मार्गाने भारतात आले. खैबर खिंडीचे चित्र दिलेले आहे, हिमालय पर्वताचं चित्र दिलेलं आहे की चीन मधून जो मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा जो व्यापारी मार्ग याला रेशीम मार्ग म्हणायचा. कारण की पश्चिम देशाशी जो व्यापार व्हायचा त्या व्यापारामध्ये व्यापार करताना व्यापारी अनेक पदार्थ आपल्या भारत देशातून तिकडे नेऊन विकायचे, अनेक वस्तू आणि तिकडून इकडे आणायचे. त्यावेळेस मात्र रेशीम हा पदार्थ सगळ्यात महत्वाचा होता व्यापारासाठी आणि म्हणून रेशीम मार्ग त्या मार्गाला म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. नंतरचा मुद्दा आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. या वेगवेगळ्या नद्या आहेत, या नद्यांचा जो मैदानी प्रदेश आहे सुपीक अशा प्रकारचा हा एक वैशिष्ट्य आहे. सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्र या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश सिंधूकडे हा प्रदेश पश्चिमेकडे सिंधू पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य या प्रदेशात उदयाला आले आहे. कोणत्या प्रदेशामध्ये? सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशामध्ये. हा सुपीक भाग आहे आणि म्हणून मग या प्रदेशामध्ये पश्चिमेकडे सिंध पंजाब पूर्वेकडे सध्याचा बांगलादेश पर्यंत पसरलेला प्रदेश हा सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती हा प्राचीन अशा प्रकारची गणराज्य या ठिकाणी उदयास आपल्याला आलेली दिसून येतात. कारण की तो भाग सुपीक आहे आणि सुपीक असल्यामुळं नागरी वस्ती मोठमोठी शहर आपल्याला उदयास आलेली दिसून येतात. त्यानंतरच आहे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. वाळवंट म्हणजे या ठिकाणी कमी पाऊस पडतो, वाळू मिश्रित शेत जमीन आहे, सुपीक अशा प्रकारचा भाग नाही आणि खूप अशा प्रकारची उष्णता ऊन खूप पडतो अशा तो भाग वाळवंटाचा तो भाग आहे राजस्थान हरियाणा आणि गुजरात या राज्यामध्ये. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे.
हिमाचल प्रदेशात उगम पावणारे गंगा नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते। थरच्या वाळवंटातील प्रसिद्ध नदी कोणती? तर गंगा, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे। पाकिस्तानने तिला हतरा या नावाने ओळखतात, बदल आपल्याला नावामध्ये झाल्याने दिसून आला पाहिजे। एक भारतामध्ये ज्या नदीला गग्गर म्हणतात त्याच नदीला पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखलं जातं। राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे। त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीच्या अनेक स्थळे विखुरलेली आहे। पूर्वी कधी काळी वाहणारी जी नदी आहे ती आता कोरडी पडलेली आहे, पाणी वाहत नाही। पण त्याच नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृतीचे अनेक अवशेष आपल्याला विखुरलेले दिसतात। उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीची अवशेष आपल्याला सापडलेले दिसतात। म्हणजे कधी काळी त्या ठिकाणी संस्कृती, हडप्पा संस्कृती भरभराटीस आलेली होती। पण काही काळात नैसर्गिक बदलामुळे त्या ठिकाणची मानवी वस्ती नष्ट झाली। त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे दख्खनचे पठार। एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो। त्याच्या पश्चिमेस बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगाल उपसागर आहे। भारताचा नकाशा जर आपण पाहिलं तर भारताचा दक्षिणेचा भाग असा निमुळता निमुळता आलेला आहे। हे दख्खनचे पठार, त्या पठाराची आपल्याला माहिती पाहिजे। तीन बाजूने पाण्याने वेढलेला हा भाग आहे। नकाशामध्ये आपण पाहतो हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो। चौकडून समुद्र आहे आणि एखादा सुळका समुद्रात घुसला की काय असं आपल्याला वाटत। अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात। भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे। हा जो केरळ आहे, तामिळनाडू आहे, हा खालचा जो भाग आहे कन्याकुमारी आहे, म्हणजे भारताच्या दक्षिणेचा जो भाग आहे तिकाडा भागाची माहिती आपल्याला बघतोय आपण दख्खनच्या पठारामध्ये। की समुद्रामध्ये घुसल्यासारखा निमुळता निमुळता भाग आपल्याला वाटतो तो दख्खन पठाराच्या उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत। म्हणजे भौगोलिक परिस्थिती कशी आहे तर उत्तरेला सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत। त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्याला पश्चिम घाट असे म्हणतात। सह्याद्रीच्या पर्वतरांगा पश्चिमेला पसरलेल्या आहेत। सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे। आणि तिकडच जो किनारपट्टी अरबी समुद्राच्या कडेनं कोकणपट्टी आहे, या कोकणपट्टी आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे। दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात। पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे दोन भाग घाटाचे पडले। या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या। जुन्या काळामध्ये कोणत्या संस्कृती होत्या तर हडप्पा काळानंतर या ठिकाणी या दख्खनच्या पठारावर अनेक कृषीप्रधान म्हणजे शेतीवर आधारित असणारे व्यवसाय करणारे लोक समाज अशी संस्कृती उदयाला या भागामध्ये आपल्याला आलेले दिसून येते। त्यामध्ये मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता। मौर्य साम्राज्यानंतर इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होती। म्हणजे उल्लेख करण्याजोगं उल्लेखनीय साम्राज्य जर असेल दख्खनच्या पठारावर जुन्या काळातलं तर ते आहे मौर्य साम्राज्य। आणि मौर्य साम्राज्याच्या नंतर सुद्धा छोटी मोठी अनेक साम्राज्ये त्या दख्खनच्या पठारावर आपल्याला उदयाला आले दिसतात। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश। म्हणजे समुद्रामधून सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती मिळते, विशेषतः मासे, आणि समुद्राच्या किनाऱ्यावर पाऊस भरपूर पडतो म्हणून किनारे प्रदेशामध्ये भात भरपूर पिकतो आणि म्हणून माणसाचं अन्न ही गरज त्या ठिकाणी मागली जाते। आणि त्या भागामध्ये सुद्धा मग संस्कृती, मानवी संस्कृती मोठ्या प्रमाणावर उदयाला दिसून येते। प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे। हा व्यापार सागरी मार्गाने केला जाईल, त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे। नंतरच्या काळात खुस्कीच्या मार्गाने म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले तरी सागरी मार्गाचे महत्व कायम आहे।
आज सुद्धा आपण पाहिलं तर सागरी मार्गाचे महत्व कायम नसलं तसं आहे, कारण की समुद्र मार्ग हा वाहतुकीसाठी स्वस्त आणि सोपा मार्ग आहे। म्हणून पश्चिमेकडील देशाकडून युरोप खंडाकडून भारत देशामध्ये अनेक व्यापारी आपल्याला आले दिसून येतात। या व्यापारी आले आणि राज्यकर्ते बनले आपण पुढील इतिहासामध्ये आपण पाहतो। हे व्यापारी आपल्या आपल्या देशामधील माल भारतामध्ये आणून विकायचा, भारतातला माल त्या देशामध्ये नेऊन विकायचा, आणि मग जी बंदरं आहेत त्या बंदरामधून या समुद्र किनाऱ्यातून देवाणघेवाण या वस्तूंची चालायची, आणि म्हणून भारताचा भारत देशाचा आणि भारतीय लोकांचा संबंध पाश्चिमात्य संस्कृती सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आलेला दिसून येतो। नंतरच्या काळात जरी घुसकीचा मार्ग जमिनीवरून जरी चालणारा मार्ग आहे, व्यापारी मार्ग जरी असला, तरी आज सुद्धा आपण पहा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर व्यापार जर होत असेल तर तो व्यापार जलमार्गाने होतो, कारण की मोठी जहाजाची जहाजं वाहतूक करून सोपं राहतं, कमी खर्चामध्ये ही सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आज सुद्धा चालते। म्हणजे समुद्र मार्गाचं महत्व आणि बंदराचं महत्व आज सुद्धा आपल्याला टिकून दिसतं। त्यानंतर सहावा मुद्दा आहे समुद्रातील बेटे। अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत, भारताच्या ताब्यात असणारी बेट। तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे। प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्वाचे असावे। इतिहासामध्ये माहिती आपल्याला मिळते की अंदमान आणि निकोबार ही बेट कुठे आहेत, तर बंगालच्या उपसागरामध्ये ही भारतीय बेट आहेत, आणि अरबी समुद्रामध्ये कोणते आहे, लक्षद्वीप बेट। बेटांचा समूह म्हणजे छोटी छोटी बेट आहेत, की काही बेटावर मानवी वस्ती नाही सुद्धा, पण ही सर्व बेट हा जो लक्षद्वीप बेटांचा समूह हा अरबी समुद्रामध्ये असणारा हा समूह भारताच्या भारत देशाच्या ताब्यात आहे। अंदमान निकोबार ही तर बेट आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच। या बेटांचं महत्व सागरी मार्गाने व्यापार करताना प्राचीन काळामध्ये महत्व फार होत, आज सुद्धा ते महत्व तसंच टिकून आहे। पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे। पुस्तक एका अनामिक ग्रीस खलाशाने लिहिले आहे। अनामिक म्हणजे ज्याचं नाव माहीत नाही असं, ग्रीकचा खलाशी होता। खलाशा म्हणजे समुद्र मार्गे प्रवास करणारा। तो खलाशी त्याने एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक। म्हणजे खलाशाला जलमार्गाने प्रवास करताना जे जे अनुभव आले ते त्या अनुभवाने लिहून ठेवायचे। तसं माहीत नाही अशा पद्धतीचं नाव माहीत नाही असा एक खलाशी, त्या खलाशीने पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामधून आपल्याला बरीचशी माहिती मिळते। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे भारतीय उपखंड आणि इतिहास। त्याच्यामधला शेवटचा मुद्दा आहे भारतीय उपखंड। हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहे। हडप्पा आणि मोहनजोदडो ही जी संस्कृती आपण पाहतो ती पाकिस्तानमध्ये शहर आहेत। अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश म्हणून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया नावाने ओळखला जातो। दक्षिण आशिया खंड म्हणजे आशिया खंडाचा दक्षिणेचा भाग। या भागामध्ये भारत देश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका हे सर्व देश मिळून दक्षिण आशिया नावाने ओळखलं जातं। या भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात। का म्हणत असे भारतीय उपखंड, कारण की भारत देशाचा विस्तार खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळं भारत देशाचं नाव दिलं आहे भारतीय उपखंड। नाहीतरी भारतीय उपखंडचेच भाग बाकीचे देश होते। हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रमुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला दिसून येतो। ती जी हडप्पा संस्कृती तिचा इतिहास आपण बघितला, ती इतिहास बघताना आपल्या लक्षामध्ये येतं की हा हडप्पा संस्कृतीचा विस्तार आहे, हा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाचा जो वायव्य दिशेचा भाग आहे त्या भागामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश, दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही। भारतीय उपखंडाचा हिस्सा नसणारे देश चीन आणि म्यानमार,
हे दक्षिण आशियाचा हिस्सा नाही तरी प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले आहे. कारण चीन हा हे दोन्ही देश आपल्या शेजारी आहे आणि शेजारी राष्ट्र असल्यामुळं त्यांचा सांस्कृतिक ऐतिहासिक संबंध आल्याशिवाय राहत नाही. तो प्राचीन काळापासून ऐतिहासिक संबंध आहे. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. म्हणजे शेजारील देशाचा परिणाम आपल्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भारत देशावर शेजारी जी राष्ट्र आहे त्यांचा परिणाम पूर्वीच्या काळी झाला आणि आज सुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो. समजा मग आपला श्रीलंका देश असेल त्या श्रीलंकेचा किंवा बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल. आज आपण अफगाणिस्तान पाहिलं, अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता आहे, तालिबानची सत्ता आलेली आहे, त्याचा परिणाम आपल्या देशावर होतोय. किंवा श्रीलंकेमध्ये काही अस्थिरता निर्माण झाली त्याचा परिणाम आपल्या देशावर होतो. पाकिस्तानमध्ये काही अस्थिरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम भारतीय देश भारत देशावर होतो. नेपाळचा भारत देशावर परिणाम होतो. किंवा चीन आणि भारत या देशाच्या सीमा एक सीमा आहे त्याचा सुद्धा परिणाम नक्कीच भारत देशावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या हे सर्व देश आपल्या शेजारी असल्यामुळं शेजारच्या परिस्थितीचा सामाजिक परिस्थितीचा परिणाम नक्कीच भारत देशावर होतो हे आपल्याला या अनुषंगाने बघायचं. आणि त्याचबरोबर हा जो नकाशा आहे त्या नकाशामधली माहिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी घ्यायची. दक्षिणचं पठार इथं डार्क अशा प्रकारे रंग दाखवून डक्कनचं पठार दाखवलेलं आहे. त्याचबरोबर नकाशामध्ये थरचं वाळवंट दाखवलेलं आहे. त्याचबरोबर सतलज आहे, गरगर आहे, नद्या दाखवल्या आहेत पाकिस्तानमध्ये जाऊन वाहणाऱ्या त्या नद्या. हिंदुकुश पर्वत आहे, अफगाणिस्तान आहे, खैबर खिंड जी भारत देशामधून आशिया खंडामध्ये इतर देशाकडे जाण्याचा जो मार्ग आहे ती खैबर खिंड आपल्याला दिसते. नेपाळ शेजारी किंवा हिमालय पर्वत आपल्याला दिसतोय. उत्तरेला पूर्वेला बंगालचा उपसागर, बंगालच्या उपसागर आणि दक्षिणेला अरबी समुद्र. त्याचबरोबर लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामध्ये इथं आपल्याला बेटांचा समूह दिसतोय. इथं श्रीलंका स्वतंत्र बेटासारखा असणारा आपला शेजारी राष्ट्र हे सुद्धा आपल्याला दिसतंय. आणि बंगालच्या उपसागरामध्ये भारताच्या पूर्वेला इंग्लंडचे पाणी दिसतंय. त्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे या बेटांचा समूह सुद्धा आपल्याला दिसतोय. या पद्धतीनं आपण या पाठामधून भारतीय उत्पन्न आणि इतिहास या पाठामधून आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य यांची एकमेकांशी कशा पद्धतीचे संबंध आहे त्याबरोबर भारताची भौगोलिक वैशिष्ट्य आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर भारतीय उपखंड याची माहिती आपण घेतली. आता तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांनी या पाठाखाली असणारे जे प्रश्न आहेत स्वाध्याय आहेत हे स्वाध्याय आपल्या सध्याच्या वहीमध्ये लिहायचे योग्य वेळी आपण ते स्वाध्याय